नमस्कार, मी आकांक्षा। आज आपल्यासाठी घेऊन येत आहे मटकीचं कालवण। त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य: एक मीडियम साईजचा कांदा, मीडियम साईजचा एक टोमॅटो, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं शेंगदाणे, थोडंसं डाळवं आणि थोडी कोथिंबीर आणि फोडणीला थोडासा कढीपत्ता आणि एक वाटी मटकी घेतलेली आहे। आता आपण थोडंसं तेल टाकून त्यामध्ये थोडेसे आधी शेंगदाणे आणि थोडंसं डाळवं सुरुवातीला टाकणार। 1-2 मिनटं त्याला हलवल्यानंतर त्यात कांदा परतवून घेणार आहोत। छान आता हे सगळं परतवून घेणार आहोत। त्यात थोडं टोमॅटो आणि ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या पण घालायच्या आहेत। वाफ येऊ द्यायची याला छान। आणि हे सगळं नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे। जी मटकी आहे ती थोडीशी कच्ची मी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही छान होण्याकरता घातलेलं आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा तिखट घातलेला आहे। 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि थोडासा काळा मसाला घातला आहे घरचा। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घ्यायचं आहे। आता फोडणी घालायची आहे। मोहरी, जिरं, हिंग आणि जो मसाला तयार केला आहे ना मिक्सरच्या भांड्यातला तो आता तेलात घालून परतवायचा आहे। आता हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। मी थोडंसं परत 1 चमचा वरतून तेल घातलेलं आहे। पुन्हा 1/2 चमचा तिखट घातलेला आहे। आता मटकी टाकून हलवायचं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला हवं तेवढं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। थोडी कोथिंबीर घातली आहे। आणि जे मिक्सरचं पॉट होतं ना त्याला त्यात पाणी घालून घेतलेलं आहे। थोडंसं जास्त पाणी घातलं आहे। आता आपण ह्याला कुकरमध्ये ठेवूयात आणि 1 शिट्टी देऊन घ्यायची आहे। 1 शिट्टी पुरेशी आहे। शिट्टी झाल्यानंतर कुकरमधून काढून परत एकदा गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपली मिसळ तयार झालेली आहे। तुम्ही करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।